देशात भाजपाने वापरा आणि फेकून द्या अशी नीती अवलंबली आहे, याच पद्धतीने त्यांचा कारभार सुरू आहे, अशी टीका शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी भाजपवर करत स्थानिक आमदार नितेश राणेंवर टीकास्त्र सोडले. पाहुयात काय म्हणाले विनायक राऊत. आणि भारतीय जनता पक्षाचं कार्यशैली तशी आहे, जोपर्यंत उपयोग आहे ना तोपर्यंत जवळ घ्यायचं, उपयोग संपला की गटर फेकून द्यायचं. एक दिवस जवळच आहे तो, एकनाथ शिंदेना येत्या काही दिवसात भारतीय जनता पक्ष फेकून देणार, त्यांचं विसर्जन करणार, कारण त्यांची आता गरज संपलेली आहे, त्यांची गरज संपलेली आहे. पण शिवसेनेला खत्म करण्यासाठी, शिवसेनेला संपवण्यासाठी ज्या भारतीय जनता पक्षाने एकनाथ शिंदे सारख्या गद्दार माणसाला जवळ केलं आणि त्या गद्दाराने करोडो रुपये उधळून शिवसेनेचे खासदार फोडले, शिवसेनेचे आमदार फोडले, आम्हाला खासदार आमदार फोडल्याचं दुःख नाहीये, अजिबात दुःख नाही. अरे पण ज्या शिवसेनेने मुंबई वाचवली, ज्या शिवसेनेने रज्जभाई तुम्ही सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्र वाचवला, त्या शिवसेनेला संपवण्याचं कपट कारस्थान, घाणेरडे विचार त्या गद्दार लोकांच्या डोक्यामध्ये भिनवण्याचं काम ज्या भाजपाने केलेलं आहे, हा कृतज्ञपणा या आपल्या पृथ्वी तलावर फक्त आणि फक्त भारत देशामध्ये नांदतोय, हा कृतज्ञपणा आपल्याला गाळून टाकावा लागेल. आणि माणुसकीच्या वृत्तीने, परोपकारी वृत्तीने काम करणारं उद्धवजी ठाकरेंचं नेतृत्व आपल्याला स्वीकारावंच लागेल, कारण आज गरज आहे ती माणुसकीला आधार देण्याची. आज गरज आहे जात पात धर्म आपापल्या घरात असला पाहिजे. आमचे बाळासाहेब नेहमी सांगायचे, हे जे आपलं पोट जे असतं ना, पोट हे धर्मावर आधारित पोट आहे का हो? सर्वांचं पोट सारखंच, सर्वांना भूक तीच, कोण एक पोळी खातो, कोण तीन पोळ्या खातात, कोण भात खातो, कोण बाकी काय खातो, थोडं थोडं जेवढं पोटाला असेल ते खावंच लागतं. पण पोटाला धर्माची व्याख्या लावता का माने, पोटाला माणुसकीची व्याख्या लावली पाहिजे. आणि हा मानवतावाद ही माणुसकी बाळासाहेबांनी आम्हाला शिकवली, आणि म्हणून रज्जभाई एवढ्या वर्षाच्या आपल्या प्रतीक्षेनंतर आपल्याला या शिवसेनेच्या परिवारामध्ये येण्याचं भाग्य लाभलं. मी सतीश सावंत साहेबांचं मनापासून कौतुक करेन. माझ्या अरुबाई दुधवडकर खास करून मुंबईच्या तुमच्या या प्रवेशाच्या निमित्ताने आले, तो दोघांना भाषण करता आलं नाही. आमचे माझे सहकारी संदेशभाई पारकर यांचंही मनापासून कौतुक करेन, सगळं काम बाजूला ठेवलं पण म्हणाले मला या प्रवेशाला जायचंच आहे, पण भाषण करता आलं नाही म्हणून दुःखी नाहीये. सुशांत नाईकांचं तेच आहे, पण संदेश पारकरबाईंचं मला विशेष कौतुक एवढ्यासाठी करायला पाहिजे, लोकांच्या प्रश्नाला हात कसा घालायचा, लोकांच्या समस्या कशा दूर करायच्या. हा बावडा रोड कोल्हापूर ते कोकण आणि कोकण ते पश्चिम महाराष्ट्र आपल्या सगळ्यांना उपयोगी पडणारा गगनबावडा रोड, तरळेपासून ते गगनबावडा. संदेशभाईंची एकही ट्रक नाही असेल तर सांगा मला, मी सुधारणा करेन. एकही ट्रक नाही, एकही डंपर नाही, एकही हेवी लोडेड गाडी नाही. जी आहे चारचाकी ती, पण तरी सुद्धा पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण यांच्या जो समन्वय आहे, संपर्क आहे, व्यापार आहे, ज्या गगनबावडा रस्त्याने जातो, त्या गगनबावडा रस्त्याची झालेली दुरावस्था, 2 वर्ष गाड्या चालवणं मुश्किल होत आहे. आम्ही सगळ्यांनी त्याच्यावर आवाज उठवला, रस्ता झाला पाहिजे, झाला पाहिजे. उद्धवजी ठाकरेंच्या कारकिर्दीमध्ये रस्त्याला 250 कोटी रुपयाचा निधी, बरोबर ना, 233 की 243 तेवढा कोटी निधी मंजूर करून घेतला. दुर्दैवाने उद्धवजींचं सरकार गेलं, गेलं म्हणजे घालवलं ह्या बेईमान लोकांनी, गद्दार लोकांनी. आणि उद्धवजी सुद्धा सत्तेसाठी जन्मलेले नव्हते, आमच्या सगळ्यांचा आग्रह असतो, त्यांनी शरद पवार साहेबांच्या खासवर आग्रह असतो मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी घेतली. पण कोकणचा सिंचनाचा प्रश्न, कोकणचा रस्त्याचा प्रश्न, कोकणच्या पर्यटनाचा प्रश्न उद्धवजी ठाकरे साहेबांनी ज्या पद्धतीने हाताळला, त्याच पद्धतीने बावडा रस्त्याला 250 कोटी रुपये मंजूर करून दिले. दुर्दैवाने सरकार गेलं, टेंडर झालं होतं,
पण तो ठेकेदाराला वर्क ऑर्डर देऊ दिली नाही या महाशयानी टक्केवारीच्या आमदारांनी. मी त्यांना टक्केवारीचाच आमदार म्हणतो. मागच्या आठवड्यामध्ये त्यांच्या जवळचे कार्यकर्ते आले म्हणाले आम्ही कंटाळलो आता ह्याला. नितेश राणे नारायण राणे यांच्या टक्केवारीला आम्ही कंटाळलो. आम्हाला तर नाही राहायचं तिथे. आणि रजाबाई त्या दिवशी सुद्धा त्या कार्यकर्त्याने सांगितलं की एका देवगडचा कार्यकर्ता त्याला 4% देऊ शकला नाही. एका 5 लाखाचं काम, 5 लाखाचं जीवाभावाचा कार्यकर्ता चप्पल सुद्धा उचलून समोर ठेवणारा 4% त्याच्याकडे सुद्धा मागितले. तो म्हणाला साहेब 1-2% कमी करा, एकमेव का वर्षभरात करतोय, काय मरणारच का 4% दिल्याने असं म्हणणारी औलाद. आणि मग त्याने फेकून दिलं ते काम आणि सरळ आमच्याकडे आले आणि म्हणाले मी आजपासून त्याची साथ सोडली, शिवसेनेच्या परिवारामध्ये सहभागी करून घ्या. गगन बावडा रस्त्यासाठी सुद्धा होय तसंच आहे. आमच्या संदेशभाई फारकरने सांगितलं केवळ आणि केवळ ह्या स्थानिक आमदाराच्या टक्केवारीमुळे डिपार्टमेंटने त्यांना वर्क ऑर्डर दिली नव्हती, परिणामी 1 वर्ष तो रस्ता होऊ शकला नाही. आमच्या संदेशभाई फारकरने एकच आवाज दिला जर ह्या दिवसात काम चालू झालं नाही तर मी पदयात्रा करेन, कायमस्वरूपी उपोषणाला बसेन. आणि संदेशभाई फारकरांच्या नेतृत्वाखाली आम्ही बावडा म्हणजे करूळ ते नादवडे इथपर्यंतची पदयात्रा केली. हजारोच्या संख्येने ग्रामस्थ आले आणि त्याच दिवशी त्या ठेकेदाराला अधिकाऱ्यांनी काम करायला भाग पाडलं असे आमचे संदेशभाई फारकर जनतेच्या प्रश्नावर उभे राहणारे. आज सतीश सावंत साहेबांनी सुद्धा शेतकऱ्यांनी बागायतदारांच्या विम्याचा प्रश्न हाती घेतला. 84 कोटी रुपये ह्या जिल्ह्यामध्ये केवळ निकाल सतीश सावंत साहेबांच्या प्रयत्नाने बागायतदारांना निर्माण झालेले आहेत. आज विशाल तुमच्या सारख्या कार्यकर्त्यांची गरज आहे आपल्याला. शिवसेना पक्षात तुम्ही या असं नाही म्हणणार, नाही आघाडी पक्षामध्ये राहून आपल्याला काम करूया. आज रज्जबाई तुमच्या सारख्या विचारवंत कार्यकर्त्यांची गरज आहे. तुम्ही सुद्धा महिलांचं खरंच मला कौतुक करायला पाहिजे. पुरुषांच्या बरोबर तेवढ्या ताकदीने उभं राहून तुम्ही एक शैक्षणिक संस्था चालवताय आणि ती चालवत असताना आपल्या समाजातल्या प्रत्येक मुलीला सुशिक्षितच नव्हे तर पदवीपर्यंत कसं नेऊन सोडायचं हे एक व्रत तुम्ही हातात घेतलेलं आहे. तुम्हाला खरंच ताई नो खरं मनापासून तुम्हाला तुमचं मनापासून अभिनंदन करायला पाहिजे. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सॅटेलाइटचं युट्यूब चॅनल.